नमस्कार प्रिय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले ॲग्री फजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत जेरेनेमच्या कापणी अगोदर कोणती फवारणी करणे गरजेचे आहे व ती फवारणी केल्यास कोणते फायदे होऊ शकतात याविषयी थोडक्यात माहिती चला तर मग सर्वप्रथम हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती स्प्रे जिरेनियमवरती करताना हा स्प्रे आहे झिंक सल्फेटचा आता याचे नेमके फायदे जर पाहिले तर झिंक हे पिकातील ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी खूप गरजेचं आहे त्याचबरोबर पिकाच्या शेंड्याच्या वाढीसाठी जे काही गरजेचे इडॉल ॲसिटिक अस ॲसिड असतं हे ॲसिड जिंक निर्माण करते आणि त्यासाठी ट्रिप्टोफॅन हे ॲमिनो ॲसिड कार्य करत असते जे जिंकच्या साहाय्याने वापरले जाते हे तर तुम्हाला माहीतच असेल त्याचबरोबर सर पाहिलं तर पिकाच्या नत्राचे दुष्परिणाम न बघता म्हणजेच ज्या काही फांद्या आहेत त्यांची वाढ करण्यासाठी जिंक मॅग्नेशियम सल्फेटचा उत्तम पर्याय म्हणून शेतकरी वापर करतात सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर जिंक हे प्रथिनाच्या निर्मितीस चालना देणारे एक एन्झाईम्सला उत्तेजित करत असतं तसेच जर जिंक हे पिकाद्वारे निर्मित साखरेच्या वापरासाठीही गरजेचे असते जिंक हे स्टार्टच्या निर्मितीत खूप वेळा गरजेचे पडते आणि जिंकणे काय होतं मुळाच्या वाढीसाठी देखील खूप फायदे होतात पिकांच्या जी काही परिपक्वता आहे त्याच्यावरती जिंक उत्तम प्रकारे परिणाम करत असते त्याच्यामुळे जिंकणे फवारणी ही जेरेनेमध्ये खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर ज्या जमिनीत जिंकचं प्रमाण कमी राहतं अशा जमिनीत काय होतं पिकांच्या मुळावर हल्ला करणारे रोग त्यांचं प्रमाण वाढते त्याच्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये पा कमेंट आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की होमनीचा हल्ला वाळवीचा हल्ला खूप सारे असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे येत असतात तर त्याच्यामध्ये प्लॉटमध्ये जर जिंकची कमतरता असेल तर अशा प्रकारचे हे हल्ले दिसू शकतात तसं जर पाहिलं तर पिकांच्या मुळाद्वारा जिंकचे शोषण हे डिफ्युजन तंत्राने केले जाते त्यापेक्षा जर आपल्याला लवकर याचे फायदे पाहायचे असतील किंवा लवकर पिकांना गरज असल्यास स्प्रेद्वारे दिल्यास उत्तम ठरू शकते त्यासाठी जेरेनियमची कापणी करताना झिंकची फवारणी करतात आणि ही फवारणी केल्यानंतर जेरेनियम जे आपले पानातील ऑइलचा गुणधर्म आहे तो पानामध्ये सोडण्यास सुरू होते आणि त्या झिंकच्या फवारणीनंतर चार ते पाच दिवसांनी कापणी केल्यानंतर तेलामध्येही गुणवत्तेचा रिझल्ट थोडा वेगळा दिसू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या एग्री फाईव्ह जी चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर जे काही सबस्क्राईबच्या बटन शेजारी बेल आयकॉन आहे त्यावरतीही प्रेस करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ ज्यावेळेस यूट्यूबवरती अपलोड होईल त्याची सर्वात प्रथम नोटिफिकेशन आपल्या फोनवरती आपणास मिळून जाईल